नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर। स्टूडेंट स्पर्धात्मक परीक्षा तर म्हटली गेली, ते त्यामध्ये एक नेहमी एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ट्रेन किंवा रेल्वे या टॉपिकवरून। लक्षात आलं? म्हणून तुम्ही बसलेले सर्व स्टुडंट अधिकारीची तयारी करत आहे, ऑफिसर्स। म्हणून रेल्वेवरून एक प्रश्न नेहमी विचारला जाणार आहे, MPSC साठी, स्टॉप सिलेक्शनसाठी, एवढंच नाही तर बँकिंग सेक्टरसाठी सुद्धा। म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, हे बघा, रेल्वेमध्ये रूल्स असणार आहे। एक तर वेग विचारला जाईल, तर त्याचा अंतर भागिले वेग। स्टुडंट ही जास्त संख्या आहे, म्हणजेच तुम्ही देणार 18/5। ओके, क्लियर? जर तुम्हाला वेळ जर विचारण्यात आला तर अंतर भागिले वेग गुणिले 18/5। स्टुडंट अंतर जर विचारण्यात आला अंतर, तर वेग गुणिले वेळ। आता वेग आणि वेळ हा अंतरपेक्षा कमी असतो, मग त्या अनुषंगाने 5/18 देणार। ओके, क्लियर? स्टुडंट आपल्याला एक प्रश्न पडत असेल की 18/5 आणि 5/18 म्हणजे नेमकं काय असेल। मग लक्षात ठेवा, 1000 इथे 1000 मीटर म्हणजे किती? 1 किलोमीटर। आता 3700 सेकंद म्हणजे किती? 1 तास। ओके, क्लियर? आता मला सांगा, हे 6 2 0 किती आहे? 2 0 5 2 5 10 आणि 37 किती? 18। म्हणजेच एखाद्या संख्येला जर आपल्याला किलोमीटरमध्ये करायचे असेल तर आपण 5/18 या संख्येने डिसाइडेड करू शकतो। लक्षात आलं? आणि जर एखाद्या संख्येला आपल्याला लहान संख्येमध्ये रूपांतर करायचे असेल तर त्याला आपण या अनुषंगाने करू शकतो। अंतर किलोमीटरमध्ये करायचे आपण करू शकतो। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न असं विचारण्यात येईल की अंतर दिलेले असेल, एकापेक्षा अधिक अंतर असतील तर अंतरांची बेरीज करणार। ओके, क्लियर? पण मुद्दा नंबर 1, एकापेक्षा अधिक अंतर असेल तर तुम्ही एक अंतर बनवणार। ओके, क्लियर? एकापेक्षा अधिक वेळ असेल तर एक वेळ बनवणार, एकापेक्षा अधिक वेग असेल तर त्याला एक वेग बनवणार। ओके, क्लियर? हे जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर आपल्याला उत्तर मात्र सोप्या पद्धतीने देता येईल। मिस अंकू, लक्षात आलं? हो सर। नोट करा बरं। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, किलोमीटरचे किलोमीटर असेल, मीटर आणि पर सेकंद मध्ये रूपांतर करायचे असेल। लक्षात घ्या, ही संख्या काय मोठी आहे आणि ही संख्या काय लहान आहे। मग एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या संख्येला लहान करायचं असेल तर लहान संख्येने गुणायचे, कळलं? हा स्पेशल टेक्निक आहे। हे बघा, मग कितीने गुणा? 5/18 निघून, कळलं? इम्पॉर्टन्स सेकंड नंबर पार्ट, जर तुम्हाला मीटर आणि सेकंद चे किलोमीटर किंवा तासांमध्ये करायचे असेल, लक्ष द्या,
मीटर पर सेकंड से जर इसे बताइए थे हाँ मग किलोमीटर्स बरा किलोमीटर्स पर आवर्स मधे करें जैसे अरे ये लाहन संख्या है मोटे संख्या मधे रूपांतर करें जैसे असे तर मोटी संख्या ऊपर पाएंगे ले बरा इम्पोर्टेंस 1805 ने पुनः एक का लक्ष्य है किलोमीटर्स मध्ये एखादी संख्या असेल तर मीटर पर सेकंड मध्ये करायचे आहे मग अशा वेळेस त्या संख्येला 5/18 ने गुणा कारण मोठ्या संख्येला जर मी सांगितलं 20 किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे 20 किलोमीटर आहे त्याला मीटर पर सेकंद मध्ये करा अशा वेळेस 5/18 ने गुणा ओके क्लियर आणि जर मी जर तुम्हाला म्हटलं की हे 20 सेकंद आहे किती आहे किंवा 20 मिनिट 20 किलोमीटर आहे असं नाही बघा 20 मीटर आहे किंवा 20 सेकंद आहे त्या संख्येस तुम्ही किलोमीटर मध्ये रूपांतर करा तर अशा वेळेस तुम्ही 1805 ने गुणा लक्ष देत आहे मिस अंकु हां कळलं आहे समजलं ना आता आपण एग्जांपल घेऊया काय घेऊ एग्जांपल आता एक गोष्ट कशी आहे एक रेल्वे बघा याच अनुषंगाने एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर बघा एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर बघा ऐसे का 45 किलोमीटर वेगाने जात असल्यास वेगाने जात असल्यास आता वेगाने जात असल्यास मीटर आणि सेकंड मध्ये वेग काय म्हणजे काय वेगाने जात असल्यास तिचा तिचा मीटर बघा मीटर किंवा पर सेकंड मध्ये सेकंड मध्ये वेग काय बघा स्टूडेंट हे लक्ष द्या मी तुम्हाला म्हटलं जर किलोमीटरचे मीटर पर सेकंड मध्ये करायचे असेल आता हे किलोमीटर आहे लक्ष द्या याला लहान संख्येमध्ये रूपांतर करायचे असेल तर 45 × 5/18 येते का ना कसे झालं हां म्हणजेच आता 9 × 18 9 × 5 = 45 आणि 5 × 5 = 25 आणि 9 × 25 = 12.5 म्हणजे काय झालं मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड कसे झालं जर मी हेच एक्झाम्पल इकडे लक्ष द्या 40 किलोमीटर किती 40 एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंड मध्ये वेग काय आता 40 किलोमीटर सॉरी 90 करू 40 असो 90 असो 100 असो 200 असो किलोमीटर असो कसे द्या मग 90 किलोमीटर असेल त्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचे असेल तर 90 × 5/18 हे आता 18 × 90 आणि हा 5 5 × 5 = 25 मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड लक्ष द्या मी तुम्हाला म्हटलं की एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर व सेकंड मध्ये वेग काय किती असणार 25 मीटर पर सेकंड लक्षात आलं आणि जर हाच प्रश्न आपण पुन्हा जर विचारला नाही तर आपण कसं येईल ते आपण बघू पहिल्यांदा आपण नोट करूया ओके क्लिअर लक्ष द्या आपण आता
एक रेलवे 45 मीटर पर सेकंड वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर पर आवर मध्ये वेग काय? तर मला सांगा, मीटर पर सेकंड किलोमीटर पर आवर मध्ये मग ही संख्या मोठे ना, मग 1805 ने गुणा कशा आला? जर ही संख्या जर किलोमीटर पर आवर से मीटर पर सेकंड मध्ये असेल तर त्याला 5/18 ने गुणावे कशा आला? कशा दिला? मिस स्वप्नाली, मिस हिना गावित, मिस मंदू आणि मिस अंकिता, बघा मी काय म्हटलं, जर या संख्येला ही संख्या लहान आहे तर मोठ्यामध्ये रूपांतर करायचे असेल 1805 लक्ष मिळवायचं अधिक मग 45×1805 पाच नऊ 45 झालं पाळे तो 9×8 9 आणि 7 16 हे काय झालं? किलोमीटर पर आवर्स, किलोमीटर पर आवर्स लक्षात आलं? आता ही संख्या जर अशी राहिली असते की 165 किलोमीटर पर आवर्स वेगाने जात असलेली रेल्वे लक्षात तिचा मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा असं रूट आहे तर वेग परफेक्ट या किंवा 65×5/18 दशरण आता एक गोष्ट लक्षात ठेवा या संख्येला जर 18 9 दोन्ही पद्धतीने एकच प्रश्न आपण रूपांतर केला आहे. एक रेल्वे 45 मीटर पर सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर पर आवर मध्ये वेग काढा. आता किलोमीटर मध्ये जर असेल त्याला किलोमीटर मध्ये असेल तर त्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचे असेल तर आपण काय करतो? 5/18 पण हा वरील एक्झाम्पल मीटर पर सेकंड मध्ये कशात आलं? मीटर पर सेकंड मध्ये आणि किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे असेल तर त्यास 1805 ने गुणतो. ओके, म्हणजेच 45×1805 5 9 45 आणि 18 9 105 क्लिअर? आणि हाच प्रश्न पुन्हा आपण जसं तसं दिला की 165 किलोमीटर पर आवर्स वेग असल्यास त्याच रेल्वेचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा तर त्यास आपण 165×5/18 9/45 म्हणजेच की त्याला 45 मीटर पर सेकंड कशा आला? जमेल ना? ओके स्टुडंट लक्ष द्या, हा 3 नंबरचा प्रश्न, तिसरा टॉपिक. एक रेल्वे 45 किलोमीटर पर आवर्स वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काय? आता एक गोष्ट, अंतर हवं आहे. काय आहे अंतर? म्हणजे काय? वेग गुणिले वेळ आणि 5/18 हे आपल्याला वापरावं लागेल. ओके क्लिअर? लक्षात आलं? हा आता मला सांगा, 45×30 आणि 5/18 ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा,
याला तीन ने भागता तो तीन का तीन अंतिम सेकंड आठ धलके आणि सहाय का सहा सहाय सरकार 42 म्हणजे 10 आणि 5 7 5 35 आणि धलके 750 म्हणजे 750 मीटर असणार काय ना एक आहे ना सॉरी 350 किती आहे 350 किती आहे 7 5 35 म्हणजे किती आहे 350 मीटर असणार ओके क्लियर हे बघा एक रेल्वे 42 किलोमीटर पर आवर्स वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काय तुम्हाला मी आधीच म्हटलंय लांबी जर असेल तर तुम्ही लक्षात कसं ठेवणार आधीच मी तुम्हाला सांगितलं अंतर जास्त आहे काय आहे अंतर आणि काय वेग गुणिले वेळ ओके इथे काय कमी संख्या दिसते म्हणून तुम्ही 5 काय घेणार 18 जर कधी विचारलं अंतर आणि वेग आणि वेळ विचारण्यात आला तर तुम्ही काय करणार 18/5 जर तुम्हाला वेग विचारण्यात आला आणि अंतर भागिले वेळ किती करणार 18/5 अच्छा मग त्याच अनुषंगाने हाच प्रश्न हाच प्रश्न आपल्याला जर त्याने 350 मीटर दिलेला असेल हे दिले असेल आणि 30 सेकंदात पर्यंत तर त्याचे किलोमीटर मध्ये किती अशा वेळेस पण आपण त्या प्रश्नाला कसं सोडवणार ते आपण बघणार ओके क्लियर त्याच अनुषंगाचा दुसरा प्रश्न हे बघा एक रेल्वे 108 किलोमीटर पर अवर्स वेगाने एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा मग तुम्ही काय करणार वेग किती आहे 108 गुणिले वेळ किती आहे 15 सेकंद मग तुम्ही काय करणार हे कमी संख्या आहे मग 5/18 ओके सर एक गोष्ट लक्षात ठेवा या संख्येला आणि या संख्येला तीन भाग जातो हा तीना पाचा 15 तीन से का 18 आता या संख्येला 6 भाग जातो बघा 6 किती होतात 4 म्हणजे 48 ओके 6 7 42 60 हा 48 म्हणजे 18 गुणिले हा 5 गुणिले 5 18 5 90 आणि 9 5 45 म्हणजे मीटर पर सेकंड लक्षात आलं आता याच अनुषंगाने दुसरा प्रश्न बघू आपण जर एक रेल्वे 72 किलोमीटर पर आवर्स वेगाने एका खांबाला किती 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काय बघा 72 × 20 सेकंद आणि 5/18 18 × 72 गुणिले 20 आणि 5 हे बघा 4 5 20 गुणिले 20 किती होतात 400 मीटर पर सेकंड ओके क्लियर म्हणजे एकाच अनुषंगाचे प्रश्न पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा मी गॅरंटी देतो ट्रेनवरून एक्झाम्पल तुम्हाला अडचण येणार नाही ओके क्लियर स्टुडंट लक्ष द्या 500 मीटर लांबीची रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल आता एक रेल्वे असेल ठीक आहे तुमची रेल्वे
किती आहे 500 मीटर लांबी आहे. आता एक पूल असेल अच्छा किती आहे 300 मीटर किती आहे 300 मीटर. बघा टीचिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन अंतर असतील तर त्यास एक अंतर करा कसे दादा. मग हे दोन अंतर झाले मग 500 अधिक 300 किती होतात 800 किती होतात 800 ओके जे मग एक अंतर झालं. आता वेग किती आहे 90. आता आपल्याला वेळ विचारलाय काय विचारलाय वेळ म्हणजेच वेळ अंतर भागिले वेग गुणिले 1805. ओके क्लियर. पुन्हा मी एकदा सांगतो जेव्हा अंतर एकापेक्षा अधिक असेल तर सर्व अंतरचे बेरीज करा. ओके क्लियर. किंवा एकापेक्षा अधिक वेग असेल तर सर्व वेगांचा एक वेग बनवा. ओके क्लियर. किंवा एकापेक्षा अधिक वेळ असेल तर त्याला सुद्धा तुम्ही काय करणार एक वेळ बनवा. ओके क्लियर. बघूया अंतर किती झालं आता 800 बघा 800 प्रति तास वेग किती आहे 90 गुणिले किती आहे 18 25 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
किती होतात पाच म्हणजे किती झाले पन्नास पंचवीस म्हणजे किती झाले पन्नास म्हणजे किती बत्तीस सेकंद किती बत्तीस सेकंद वेळ किती लागेल त्यांना बत्तीस सेकंद ओके क्लियर जर मी तुम्हाला सांगितलं राजांनो की 500 मीटर लांबीची रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळ आता मला सांगा शॉर्टकट मध्ये आपल्याला करायचे असेल 500 अधिक 300 किती झाले 800 ओके मग इथे सेवा तुम्ही 800 आणि हे आहे 90 1800 दर 5 अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ऐंशी मधून पंच्याहत्तर गेलं पन्नास आणि पंचवीस जुने पन्नास सेकंद आलं क्लिअर पेपरला तुम्ही इथेच वाचवणार जास्त कुठे जाणार नाही कशा झालं ओके जर मी तुम्हाला सांगितलं सेकंड नंबर अजून आपल्याला दुसरा प्रश्न बघायचे असेल ते बघा आपण इथे 300 पाहू इथे 300 आता इथे आपण 200 पाहू इथे आपण 45 पाहू 45 आता याच मधले याची बेरीज किती आहे 500 वेग किती आहे 45 1800 दर 5 क्लिअर आता मला सांगू या दोघांना पाच हजार पाच किती झाले 100 नऊ दुने अठरा आणि नऊ पाचा पाच दुने दहा म्हणजे 20 गुणले दोन किती झाले 40 सेकंद दुसरा प्रश्न ओके क्लिअर म्हणजेच त्याच अनुषंगाचे विद्यार्थी मित्रांनो एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही अंक टाका आणि टेक्निक तीच वापरा मी गॅरंटी देतो तुम्हाला कोणत्याही बुक्स रेफर करायची गरज नसणार ओके क्लिअर नोट्स करा बरं
लक्ष्य मिस स्वप्नाली और मिस वंदना मिस संगीता मिस्टर प्रशांत लक्ष्य द्या खूब महत्व प्रश्न है। ओके बघा 500 मीटर लंबी की रेल्वे एक बोगद्याला 72 किलोमीटर पर अवर वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती। स्टूडेंट आता मी तुम्हाला आधीच सांगितलं बोगद्याची लांबी म्हणजे बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी ही एकूण लांबी असते। काय असते एकूण लांबी म्हणजे एकूण अंतर आधी काढावं लागेल म्हणजेच आधी आपल्याला एकूण अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल अंतर वेग गुणिले वेळ आणि इथे 5/18 आता वेग किती आहे तुमचा बघा वेग इथे 30 सेकंद ना बघा आपला वेग आहे 72 किलोमीटर पर अवर्स म्हणजे किती आहे 72 × 30 आणि 5/18 चुक किती होता 72 व्हेरी गुड स्टूडेंट 4 × 5 = 15 15 × 4 = 0 0 15 × 60 किती आले 60 म्हणजे एकूण अंतर किती आला 700 एकूण अंतर 600 आहे। आता मला सांगा एकूण अंतर जर 600 असेल तर हे बघा ही एक रेल्वे असते बरं का हे काय असते रेल्वे असते आणि हा एक बोगदा असतो तुम्हाला मागे पण सांगितलं हे काय आहे बोगदा असतो असं काहीतरी असणार बोगदा पहिले ना मध्ये मधून जाताना मग बोगद्याची आता रेल्वेची लांबी किती आहे 500 ओके आता एकूण लांबी बोगदा बोगदा आणि रेल्वे या दोघींची लांबी 600 असेल तर मला सांगा 600 मधून रेल्वेचं अंतर जर गेलं तर किती होणार 100 मागे म्हणलो मी 100 येईल म्हणजेच बोगद्याची लांबी किती आली आता 100 बोगद्याची लांबी किती आली 100 आहे क्लिअर अतिशय सोप्या पद्धतीने आधार पहिल्यांदा तुम्ही एकूण अंतर काढा ऐसा ही ना हे बघा 500 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर पर अवर्स वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती तर तुम्हाला आधी एकूण अंतर काढावं लागेल मग अंतर काढण्यासाठी काय वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 मग 18 × 72 ओके आणि 4 × 12 आणि 12 × 5 = 60 मग एकूण अंतर किती आलं 600 तर विद्यार्थी मित्रांनो एकूण बोगदा आणि रेल्वे ये दोघे मिळून एकूण अंतर किती असणार आहे 600 जर असेल तर फक्त रेल्वेचे अंतर 500 असेल फक्त रेल्वेचे तर बोगद्याचे अंतर किती असेल 100 कठीण आहे कठीण आहे का समजलं ना व्हेरी गुड स्टुडंट लक्ष द्या पेपरला खूप महत्वाचा प्रश्न आहे एक रेल्वे नंदुरबार ते सुरत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर सुरत ते नंदुरबार 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती स्टुडंट सरासरी वेग म्हणजे काय बघा सरासरी म्हणजे काय दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सरासरीचं सूत्र आहे मात्र या ठिकाणी असं करणार नाही एकूण रेल्वे किती जाताना एक भाग एक तरफ जाताना किती एक वेळेस येताना किती दोन वेळेस ओके म्हणजे हा गुणाकार होतो काय होतो येताना जाताना काय होतो गुणाकार होतो म्हणजे बघा जाताना किती 40 येताना किती 60 ओके हे रेषाखंड किती 2 ओके क्लियर हा मग आपल्याला जर
एकूण एवरेज काढायची असेल तर या दोघांची बेरीज करावं लागेल. हे बघा, मग पहिला बघा दोन गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग, लक्षात आलं असं करणार. आणि पहिला वेग अधिक दुसरा वेग बरोबर सरासरी वेग. कळलं? उत्तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने आहे, सोप्या पद्धतीने आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते समजलं पाहिजे. हे बघू, बघा मला सांगा, इकडे लक्ष द्या. जर सर्वात महत्वाची गरज आहे की जाताना किती आहे, 40 म्हणजे 40 गुणिले येताना किती आहे, 60. आता हे किती दोन वेळे जातो, 1 आणि 2 म्हणजे किती झाले, 2. कळलं? आता दोघांचा अंतर किती झालंय, जाणे येणे दोघांचे बेरीज किती झाले, 100. लक्षात ठेवा, म्हणजे 40 अधिक 60 बघितले, म्हणजे किती होतात, 100 आणि 40 गुणिले 60 गुणिले 2. बघा हे 2 0 गेले, गेले 24 गुणे 48 किती होतात, 48. म्हणजे रेल्वेचा सरासरी वेग किती आला, 48. बघा लक्षात आलं, किती आलं. मग तोंडी कसं करणार, प्रॅक्टिस ही खूप महत्वाची असते. प्रॅक्टिस काय असते, खूप महत्वाची असते. लक्षात आलं, प्रॅक्टिस काय असते, राजांनो महत्वाची असते. मग लक्षात ठेवा, तुम्ही कसं करणार, 40 जाताना 40 गुणिले 60 ओके, 24 आणि 24 दुणे किती होतात, 48 आणि 2 0 24. बघा 40 अधिक 60 100. 100 ने जर तुम्ही जर भाग जर दिला दोन्ही गटातील, म्हणजे 48, जेवढं मी बोलणार आहे तेवढंच उत्तर भेटणार आहे. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. कसे झालं, हे सांगितलं, जाताना किती 40, येताना किती 60. म्हणजे हे दोन भाग आहेत. कोणी काय दिलं, दोन, पहिला वेग गुणिले दुसरा वेग, पहिला अधिक दुसरा. ओके, क्लियर. म्हणजे हे बघा, साईज चुका, बघा साईज 24 म्हणजे 48 आणि 2 0 कट होणार, म्हणजे 100 होतात ना. मग बाकी किती होतात, बाकी कोणता असेल, 48. कठीण अशी बात नाही, कळलं, जमणार नाही अशी द्या. ठीक आहे, इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन प्रश्न आहेत यामधील पहिला प्रश्न, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकामध्ये विरुद्ध बाजू दिली आहे आणि एकामध्ये एकाच दिशेने सांगितलं आहे. दिसत आहे तुम्हाला, रेड पेन दाखवतो. ओके, थोडस लक्ष, एकाच दिशेने असेल तर बघा, एकाच दिशेने असेल. आता मी एका दिशेने इकडे जातो, जातो का नाही, आणि हा पण त्याच दिशेने जात असेल असा. मग एका दिशेने जर पहिला दोन व्यक्ती आहे, टू मेंबर्स इथे आहे, किती दिशेने जातो, एकाच दिशेने. पहिला कितीला जातो, 10, दुसरा कितीला जातो, 40. म्हणजे हे कमी कमी होत जाणार नाही. मग एकाच दिशेने जात असेल त्याचे वजाबाकी करणार. ओके, क्लियर. काय करणार, आणि एकूण अंतर म्हणजे डायरेक्टली भागणार. कळलं, बघा दोन व्यक्ती एकाच दिशेने 10 किलोमीटर पर अवर्स व 40 किलोमीटर पर अवर्स वेगाने जात आहेत, तर किती वेळेनंतर ते एकमेकांपासून 900 किलोमीटर अंतरावर असतील. म्हणजेच बघा, हे एकूण जात आहे, मग एकूण अंतर किती, अंतर, आणि या दोघांमधला फरक म्हणजे वजाबाकी, म्हणजे काय आहे, वेगातील फरक, वेगातील फरक, फरक म्हणजे वजा बाकी. ओके, क्लियर. म्हणजे तुमचं उत्तर मिळेल, किती अवर्स किती राहतील. हे बघा मला सांगा, अंतर किती आहे, 900. 900
चाळीस मधून 10 गेले है ना, 40 मधून 30 किती 30 30 ओके, हे 30 म्हणजे किती झाले 50 की ना, 3 3 का 9 किती तास झाले 30 30 तास किती तास 30 तास बघा कोणतेही करता येईल जाणारो, मी तुम्हाला आधी सांगितलं की एकाच दिशेने असेल तर वेगांचं वजाबाकी करा, बघा 40 मधून 10 गेले किती होतात 30 30 30 ने डायरेक्टली 900 ला भाग द्या 89 ने, जर 50 केला 339 म्हणजे किती झाले 30 तास, कळलं एका सेकंड मध्ये उत्तर आलं, आणि या सर्व संघाने जर विरुद्ध भाषिक असेल एकमेकांना, आता मला सांगा हा इकडून जातो मी हा इकडून जातो अंतर वाढतो नाही वाढतो नाही, मग वाढत जर असेल तर त्याची बेरीज करा, विरुद्ध भाषा असेल तर काय करणार बेरीज करणार, मग बेरीज करा 20 अधिक 10 किती झाले 30 व्हेरी गुड किती होता 30 आणि एकूण अंतर किती आहे 60, मग 60 30 मध्ये 60 म्हणजे किती तास झाले 2 तास, किती झाले 2 तास, हे बघा दोन व्यक्ती 10 किलोमीटर पर अवर्स व 20 किलोमीटर पर अवर्स वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे तर ते किती वेळेनंतर एकमेकांपासून किती वेळेनंतर वेळ विचारलं टाइम 60 किलोमीटर अंतरावर येईल, पण आधी सांगतो जर विरुद्ध बाजू असेल तर वेगाची बेरीज करता, बघा 20 अधिक 10 झाले 30 क्लिअर, आता एकूण अंतर किती आहे 60 किलोमीटर, भाग द्या म्हणजे 30 दुने 60 म्हणजे किती तास झाले 2 तास ओके क्लिअर, जर मी तुम्हाला सांगितलं राजांनो जर कधी एकाच दिशेने असेल तर एका दिशेने बघा, आता मी जर या दिशेने जात असेल आणि तो पण याच दिशेने जात असेल किंवा दोन्ही तिकडून पण तो येत असेल मी पण येत असेल, हे बघा एका दिशेने हे एक सिम्बॉल आहे, बघा हा जर हा पण इकडे येत असेल आणि हा पण इकडे येत असेल तर कमी कमी होणार, ही एकच दिशा जात कमी होणार, पण ते दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध बाजूने जात असतील, हा इकडे जातो हा तिकडे जातो अंतर वाढणार नाही, मग अंतर वाढत असेल विरुद्ध बाजू असेल तर विद्यार्थी मित्र तुम्ही काय करणार बेरीज करणार, विरुद्ध बाजू असेल तर काय करणार बेरीज, आणि एकूण अंतरने भाग दिल्यानंतर जे उत्तर भेटणार आहे तो असणार टाइम, म्हणजे हे अवर्समध्ये असेल तर ते उत्तर अवर्समध्ये भेटेल ओके क्लिअर, जर हे मीटर मीटर पर सेकंडमध्ये असेल तर ते उत्तर मिनिटमध्ये भेटेल किंवा सेकंडमध्ये भेटेल ओके क्लिअर, लक्षात आलं हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा, किलोमीटरमध्ये असेल तर ते अवर्समध्ये भेटेल, मीटर पर सेकंड मीटरमध्ये असेल मीटरमध्ये असेल पर सेकंड सेकंडमध्ये ओके क्लिअर, किंवा त्याला मिनिटमध्ये आपण मिनिट सांगितलं मिनिटमध्ये भेटेल, ही गोष्ट लक्षात ठेवा डेफिनेटली सांगतो तुमचे उत्तर परफेक्ट समजलं समजलं स्वप्नाने आणि बंधू समजलं बाळा नोट करा बाळा स्टुडंट, प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आहे, दिसायला जरी मोठं दिसत असेल पण रूल्स तोच असणार आहे, बघा दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असो किती आहे 400 ते 300 मीटर असून त्या एकाच दिशेने हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या सर एकाच दिशेने असेल तर वजाबाकी करणार हे फायनल, धावत आहे पहिल्या रेल्वेचा वेग 72 किलोमीटर तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 37 किलोमीटर पर अवर तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळ ओलांडतील ओलांडतील किती, व्हेरी सिंपल, आता प्रश्न असा आहे आता वेळ आपल्याला विचारलाय काय विचारलाय वेळ तुम्हाला माहिती आहे अंतर भागिले वेग बरोबर वेळ गुणिले 1805 हे तर फायनल आहे हे तर फायनल, आता वेग दोन असतील
तर एक करून साहित्य सरांनी हा आणि लांब्या दोन असतील तर एक करा म्हणजेच किती पहिले अधिक दुसरे म्हणजे एकूण अंतर किती चारशे अधिक 300 किती झाले 700 किती होता 700 आता मला सांगा एकाच दिशेने किती आहे एकाच दिशेने असेल तर वजाबाकी करणार म्हणजे 72 मधून 37 गेले किती होता 37 72 वजा 36 मायनस 36 ओके आता विचारले टाइम तर 1805 करा 1805 झाला क्लियर 18 एक 18 दोन आहे 36 झाले क्लियर हां आता मला सांगा 700 भागिले 5 दोन आहे 10 म्हणजे किती झाले 70 सेकंद ले बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या प्रश्न हा हाय लेव्हल स्किल नाही पहिले जे कन्सेप्ट आहे त्यावर आधारित आहे कोणतेही रेल्वेचे प्रश्न मी तुम्हाला पहिल्यांदा जे ट्रिक दिलेले आहे म्हणजे अंतर भागिले वेग गुणिले 1805 तर अंतर विचारला असत अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 518 ही सिस्टीम तुम्ही आणा तुम्हाला उत्तर 110% भेटेल स्टुडंट जर त्याने एकाच दिशेत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय मायनस करणार म्हणजे वेगांचं मायनस करणार आणि एकाच दिशेत नसेल म्हणजे विरुद्ध बाजू असेल तर त्यांचं तुम्ही काय प्लस करणार काय करणार प्लस करणार आणि मग जे उत्तर हवं आहे ते तुम्हाला मिळेल बघा एका दिशेचे 400 अधिक 300 700 झाले क्लिअर आता 72 म्हणून 37 गेलं किती 37 1805 म्हणजे किती 18 × 18 = 37 2 × 5 = 10 आणि हा किती आहे सेकंद किती असेल 70 सेकंद ओके क्लिअर जर हाच प्रश्न असा राहिला असता हे बघा 400 आणि 300 ओके क्लिअर क्लिअर हां हा जर विरुद्ध दिशेने असता आणि वेग पहिला वेग जर आपण 10 पकडला आणि दुसरा जर तुम्ही 20 पकडला किती पकडला 20 लक्षात आलं मग या दोघ्या वेगांचं तुम्ही काय केलं असतं बेरीज केली असतं काय केलं असतं बेरीज केलं असतं म्हणजे किती झालंय हे दोघांचं किती झालंय 700 भागिले 30 म्हणजे 1800 पैसे हा 1-0 गेला गेला नाही 3 × 5 = 15 ओके आणि हे बघा 70 × 18 याला 3 ने जातो 3 × 18 3 × 5 = 15 ओके क्लियर आणि 5 × 5 किती होता 2 5 × 20 म्हणजे उत्तर आलं असतं 14 झालं माहिती सांगा 14 असेल 84 गुड किंवा नसेल सायकल 24 4 आणि सायकल 6 आणि तो किती होता म्हणजे एकच प्रश्न दोन्ही पद्धती तुम्हाला सॉल्युशन नंबर 1 विरुद्ध दिशा असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार बेरीज करणार ओके क्लिअर आणि एकच दिशा असेल तर काय करणार राजांनो वजाबाकी करणार मात्र एकापेक्षा अधिक अंतर असेल तर त्याची बेरीज करणार म्हणजे एकूण अंतर करणार ओके क्लिअर समजता नोट करा मला राजांनो स्टुडंट लक्ष द्या हे रेल्वेचा पहिला भाग आहे व्हिडिओ लांब होईल म्हणून रेल्वेच्या संदर्भात हाय स्किलवरती असलेले प्रश्न म्हणजे याच्यापेक्षा कठीण असलेले प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत जर तुम्हाला रेल्वे या टॉपिकवरून किंवा ट्रेन या टॉपिकवरून काही अडचणी असतील तर 100% तुम्ही कमेंट्स करा आणि कोणते प्रश्न कठीण आहे ते तुम्ही लिहून पाठवा मला मेसेज करा मी गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो 100% सॉल्युशन करू ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान आणि सबस्क्राईब करा
ओके समजले?